आजच्या वेळेला बाजारात खूप सारे प्रॉडक्ट बीज प्रक्रियेसाठी उपलब्ध आहे शेतकऱ्यांना वेळेवर कळत नाही कोणते प्रॉडक्टचा वापर करायला पाहिजे तर कन्फ्यूज होण्याचे कारण नाही आपण घेऊन आलो आहे बीज कौन प्रक्रियेसाठी कोणकोणते प्रॉडक्ट वापरले जातात आणि त्याबाबत संपूर्ण माहिती तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला ॲग्रीडॉक्टर मनीष आपल्या ॲग्रीडॉक्टर्स या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो आजचा आपला व्हिडिओ फार महत्त्वाचा ठरणार आहे आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी कारण हरभरा पीक लागवडीचा पाया म्हणजे बीज प्रक्रिया जो हरभरा पिकातील जीवन विमा आहे त्यावर आपण संपूर्ण इन डिटेल माहिती घेणार आहोत तर शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका जेणेकरून स्टेप बाय स्टेप माहिती आपल्याला समजेल आणि चॅनलवर नवीन असल्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त माहिती कमी वेळेमध्ये मा आपल्यापर्यंत कशी पोहोचावी हे या व्हिडिओ मागचे उद्देश आहे चला तर सुरू करूया बरेचसे शेतकरी हरभरा पिकाकरिता बीज प्रक्रिया करताना त्यासाठी वेगवेगळे उत्पाद बाजारातून आणतात त्यापैकी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्या बाबतीत पुरेशी माहिती नसते म्हणूनच आपण या उत्पादकांची वर्गवारी पुढील सूत्रामध्ये केली आहे यफ आय पी सूत्रानुसार फंगिसाइड्समधून आपण यफ घेतला आहे म्हणजेच बुरशीनाशके यामध्ये शेतकरी बांधव झेलोरा एवरगोल विटावॅक्स रोको यांसारखा बुरशीनाशका वापर करतात तर इन्सेक्टिसाईडमधून आपण आय घेतलेला आहे म्हणजेच कीटकनाशके यामध्ये शेतकरी बांधव रेनो गौचो यांसारख्या कीटकनाशकाचा वापर करतात आणि सूत्रामधील बी हे बायोफर्टिलायझर्स यामधून निव निवडले आहे ज्याला जैविक खते असे म्हणतात यामध्ये शेतकरी बांधव रायझुबॅम पी एस बी असलेले प्रेरक चिकपी याचा वापर करतात या वर्गवारीशिवाय दुसरे कोणतेही उत्पाद आपण बीज प्रक्रियेसाठी वापरत नाही चला तर समजून घेऊया सूत्रामधील यफ म्हणजेच बुरशीनाशक ह्या वर्गात आपण कोणकोणते उत्पाद पिच प्रक्रियेसाठी वापरतो त्यामधील घटक किंमत त्याची मात्रा आणि उपयोग तर बुरशीनाशकामध्ये पहिले येते झेलोरा जे बी एस एफ कंपनीचे हे बुरशीनाशक आहे आपल्यापैकी बरेचशा शेतकऱ्यांनी हे उत्पाद वापरले असेलच यामध्ये थायोफिनाईट मेथेल पंचेळीस टक्के तर पायराकोस्ट्रोबिन पाच टक्के आहे हे बुरशीनाशक स्पर्शजनक तसेच आंतरप्रवाही या दोन्ही तऱ्हेने काम करते म्हणूनच ज्यादातर शेतकऱ्यांनी याला पसंती दर्शवलेली आहे हे बुरशीनाशक हरभरा पिकातील मर मूळकुज रोगास प्रभावी असे काम करते बीज प्रक्रियेसाठी शंभर किलो बियाण्यास दोनशे एम एल एवढे झेलोरा तसेच पाचशे एम एल पाणी वापरून बीज प्रक्रिया करावी झेलोराचा शंभर किलो बियाण्यासाठी सहाशे रुपये एवढा खर्च येतो दुसरे आहे बाहेर कंपनीचे एवरगोल एक्सटेंड एवरगोल हे बुरशीनाशकसुद्धा शेतकऱ्यांचा एक विश्वास आहे यामधील पेनफ्लुफेन तेरा पॉईंट अठ्ठावीस टक्के आंतरट्रॉफी तसेच ट्रायफ्रोक्सिस ट्रॉबिन अठ्ठावीस टक्के आहे एवरगोल हे बुरुजनाशक पिकातील मर तर कंट्रोल करतेच शिवाय पिकातील उगवण क्षमता वाढवून रोपांच्या संख्येत वाढ होते बीज प्रक्रियेमध्ये शंभर एम एल एवरगोल आणि चारशे एम एल पाणी यांचे मिश्रण शंभर किलो प्रति बियाणास सोडावे एवरगोलचा शंभर किलो बियाणास सातशे ते सातशे पन्नास एवढा रुपये खर्च येतो तिसऱ्या क्रमांकाचे रोको जे बायोस्टायट कंपनीचे उत्पाद आहे या बुरशीनाशकामध्ये थायोफेनॅट मिथाईल सत्तर टक्के पावडर स्वरूपात आहे जे एक प्रभावी आंतरप्रभावी बुरशीनाशक आहे पिकाच्या वाढीच्या अवस्थेत जेव्हा झाडे मलूनहून पडतात मुळकूज येते अशा बुरशीजन्य रोगांवर रोको कार्यक्षम आहे हे प्रिव्हेंटिव्ह आणि क्युरेटिव या दोन्ही तऱ्हेने काम करते बीज प्रक्रियेसाठी रोको तीनशे ग्राम प्रति शंभर किलो बियाण्यास वापरावे बीज प्रक्रिया करतेवेळी जे पावडर स्वरूपाचे बुरशीनाशके आहेत त्यांसाठी बियाण्यावर हाताने पाणी शिंपळून नंतर पावडर सोडावे जेणेकरून बियाण्यावर पावडरची एक समान थर जमेल रोकोचा शंभर किलो बियाण्यास साधारणतः तीनशे ऐंशी ते तीनशे नव्वद रुपये एवढा खर्च येतो चौथ्या क्रमांकावर आहे धानुकाचे विटावॅक्स पावर हे कार्बोक्झिन सदतीस पॉईंट पाच टक्के तर थायरम सतीस पॉईंट पाच टक्के या दोन बुरशीनाशकाचे मिश्रण आहे कार्बोक्झिन हे आंतरप्रभावी तर थायरम हे स्पर्शन बुरशीनाशक आहे जे हरभरा पिकातील मूळकूज अचानक मर अशा रोगांपासून पिकाचे संरक्षण करते शिवाय पिकाची उगणक्षमता वाढवते बीज प्रक्रियेसाठी विटाक्स पॉवर हे शंभर किलो बियाण्यास तीनशे ग्रॅम वापरावे याच्या शंभर किलो बियाण्यास तीनशे पन्नास ते तीनशे सत्तर रुपये एवढा खर्च येतो आता एफ आय बी सूत्रानुसार आपण यफ म्हणजेच बुरुशनाशकेबाबतीत माहिती घेतली आता आपण एफ आय बी सूत्रातील आय म्हणजेच कीटनाशके जे बीज प्रक्रियेसाठी वापरले जातात त्याबाबत माहिती घेऊया ज्यांनी हरभरा लागवड व प्राथमिक माहितीचा व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर हा व्हिडिओच्या शेवटी आय बटनवर क्लिक करून तो व्हिडिओ नक्की पहा बीज प्रक्रियेमध्ये जसे बुरशीनाशकाचे महत्त्व आहे तसेच कीटकनाशकाचे तेवढेच महत्त्व आहे कारण जमिनीत जेव्हा आपण बीज टाकतो तेव्हापासूनच किडी त्यावर उपजीविका करतात म्हणूनच बुरशीनाशकासोबत कीटकनाशक बीज प्रक्रियेमध्ये वापरले तर ते दुधारी तलवारीचे काम करते गौचो बाहेर कंपनीचे गौचो ज्यामध्ये इमड्या क्लोब्रीड सहाशे एफ एस अठ्ठेचाळीस टक्के आहे जे रसोक किडींना उगवण झालेल्या दिवसापासूनच तीस ते चाळीस दिवसापर्यंत दूर ठेवते म्हणजेच पहिल्या फवारणीचा खर्च आपला कमी होतो शंभर किलो बियाण्यासाठी एकशे पंचवीस एम एल गवचो बियाण्यास चोळावे गवचूचा खर्च शंभर किलो बियाण्यास चारशे पन्नास ते पाचशे रुपये एवढा येतो दुसऱ्या यू पी एलचे रेनो ज्यामध्ये थायमेटॉक्झम तीस टक्के एफ एस फॉर्म्युलेशनमध्ये आहे जे आंतरप्रभावी कीटनाशक म्हणून काम करते ज्यांच्या शेतामध्ये धुमनेवळीचा वास्तव असते अशा ठिकाणी या उत्पादकाची अवश्य बिष्प्रयोग करावी शंभर किलो बियाण्यासाठी रेनो दीडशे एम एल चोळावे शंभर किलो बियाण्यासाठी रेणूचा खर्च तीनशे ऐंशी ते ती चारशे रुपये एवढा येतो थायमॅथॉक्झम घटक असलेले आणखी उत्पाद बाजारात अवेलेबल आहेत जसे रियांश अरेवा यफ आय पी सूत्रानुसार आपण यफ म्हणजे बुरशीनाशके आणि आय म्हणजे कीटकनाशके या दोन्ही घटकावर माहिती घेतली आता आपल्या सोयीनुसार फक्त बुरशीनाशक वीज प्रक्रियेसाठी वापरू शकतो सोबतच कीटक किट नियंत्रणासाठी कीटकनाशकाचा सुद्धा वापर करू शकतो फक्त एक की बियाण्याला अगोदर बुरशीनाशके लावावीत ते सावलीत दोन ते चार तास सुकट ठेवावे थे त्यानंतर कीटनाशकाचा वापर करावा आता आपल्या सूत्रातील एका घटकावर आपण चर्चा करायची आहे ते म्हणजे बी बायो फर्टिलायझर्स जैविक खते बियाण्याला अतिरिक्त ऊर्जा मिळावी व अंकुरण चांगले व्हावे तसेच हरभरा या पिकास नत्र जे तो हवेतून शोषून घेतो त्यासाठी हरभरा पिकाच्या मुळाशी ज्या गाठी बनतात त्यांचा फार मोठे महत्त्व असते त्या नत्राच्या गाठी तयार व्हायला व कार्य सुधारायला रायझोबेम हा जीवाणू कारणीभूत असतो तर ग्रो इंडिगोचे चिकपी प्रेरक हे उत्पाद ज्यामध्ये रायझोबेम तसेच पी एस बी आणि के एम बी हे जीवाणू प्रमाणात आहे ते आपण बीज प्रक्रियेसाठी वापरू शकतो याच्या वापरामुळे पिकामध्ये नत्र स्फुरद व पालाश यांचे संतुलन बनून राहते व नत्रांच्या गाठी वाढण्यास मदत होते त्यामुळे उत्पादनात तीन ते चार टक्के वाढ होते शंभर किलो बियाणास प्रेरक चिकपी दोनशे चाळीस एम एल बीज प्रक्रिया करावी शंभर किलो बिया बीज प्रक्रियेस प्रेरक चिकपीचा खर्च साधारणतः पाचशे रुपये एवढा येतो बीज प्रक्रिया करतेवेळी हातमोचे अवश्य वापरा सोबतच बीज प्रक्रिया केलेले बीज जनावरांपासून लहान मुलांपासून दूर ठेवा तर शेतकरी बंधूंनो बीज प्रक्रिया करतेवेळी एफ आय बीचे सूत्र लक्षात ठेवा आपल्याला या सूत्रानुसार पहिली बुरशीनाशक नंतर कीटनाशक आणि शेवटी जैविक खतांचा वापर करायचा आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते अवश्य कळवा चॅनलवर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच शेतीविषयक व्हिडिओमध्ये आपल्या काही शंका अथवा अभिप्राय कळवायचा असल्यास डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलचे तसेच इंस्टाग्राम आय डीचे लिंक मिळेल तिथून आमच्याशी आपण थेट संपर्क करू शकता धन्यवाद